नक्कीच आहे. कल्याण लोकसभेला मला वाटतं तो आकडा मोठा आहे, कमी करायला लागेल. आणि म्हणून त्याच्या मागे उद्देश एवढाच आहे की आपल्या नागरिकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, दिवाबत्ती मिळाली पाहिजे, विरंगुळा सर्वांनाच न्याय देण्याचं काम झालं पाहिजे. आणि म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प झाले, या ठिकाणी पुढे पाईपलाईनमध्ये आहेत, भविष्यात देखील होतील. आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं देखील मी अभिनंदन करतो, एक चांगला खासदार तुम्हाला लाभलेला आहे. आणि आपल्याला आपल्या टीमला देखील सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आता मला खरं म्हणजे ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरायचं आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री बनून काम करायचं आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो, कारण मी जमिनीवरचा माणूस आहे. आज आपण मुंबईमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं आहे, बिग क्लीन ड्राईव्ह आपण सुरू केलेला आहे, तो हळूहळू एक एक शहर करत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारचं अभियान आपल्याला राबवायचं आहे. आपल्याला माहीत आहे की 2014-15 आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान राबवलं तेव्हा काही लोकांनी टीका केली, फोटो सेशनचा हा कार्यक्रम आहे, परंतु आज स्वच्छतेचं महत्त्व या देशातल्या सगळ्यांना पटलेलं आहे. आणि म्हणून मुंबई स्वच्छ सुंदर निरोगी करताना आपला ठाणे जिल्हा देखील मागे राहणार नाही, यासाठी जे जे काही करायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियान आपल्याला राबवायचं आहे. यासाठी मी आता आयुक्त इकडे आहे, महापालिका आयुक्त म्हणून आपण या कल्याण महापालिका हद्दीतली जी काही कामं झाली असतील, काही राहिली असतील, वाहतूक कोंडीच्या दृष्टीने देखील आपण लक्ष द्या, त्यासाठी काय आपल्याला निधी पाहिजे, काही खासदारांनी